मित्रांनो नमस्कार, इयत्ता 8वी गणित शैक्षणिक वर्ष 2021-22 सेतू अभ्यासक्रमाचा आजचा आपला 6वा दिवस आहे। तर पा आज थोडासा अभ्यासक्रम आपल्या अकलण्याच्या बाहेर असल्या कारणाने आपण हा व्हिडिओ तयार करीत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य गणित सेतू अभ्यासक्रम इथं तुमचं विद्यार्थ्याचे नाव टाका। इयत्ता 8वी आहे, क्षेत्राचे नाव बऱ्याच जणांना अजून हा प्रश्न कळत नाही, क्षेत्र म्हणजे काय? तर हा जो अभ्यास आहे तो संख्या ज्ञानावर अवलंबून आहे आणि संख्यावरील क्रिया याच्यावर अवलंबून आहे। आणि ह्या क्षेत्रामधील आपला घटकाचं जे नाव आहे ते घटकाचे नाव आहे पूर्णांक संख्याचा गुणाकार आणि भागाकार, आणि त्यातला फक्त उपघटक आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार। सेमीच्या माध्यमाला समजणार नाही तुम्हाला। इयत्ता 7वीमध्ये इंटीजर्स हा घटक झालेला आहे बघा, आणि ह्या इंटीजर्सवरती मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे आपण काय करणार आहे याच्यावरती पाहणार आहोत। एक संबंध कोपरा म्हणून आपल्याला इथं दिलेला आहे, म्हणजे हा कोपरा म्हणजे काय असतं की आपल्या ज्या काय संकल्पना असतात त्या याच्यामध्ये आपण क्लिअर करून घेऊया। एक प्रसंग दिला विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला जर इथं जर थोडस जर दिसायला जर अडचण येत असेल तर मी थोडं झूम करतो, ओकेच, काहीच अडचण नाही आता। तर पा, एक प्रसंग दिलाय तुम्हाला, तो प्रसंग असा आहे, अजय आणि विजय दोन मित्र आहेत। अजयला एका महत्वाच्या कामासाठी 20 रुपयांची गरज पडली, बघा अजयला 20 रुपयाची गरज पडली आणि त्याने विजयला 20 रुपये उसने मागितले। अजयचा मित्र आहे विजय, अजयला 20 रुपये गरज पडली त्याच्यामुळे त्याने विजयला 20 रुपये मागितले। आपण असंच करतो बघा, विजयने पण त्याला मित्र असल्यामुळे 20 रुपये उसने दिले आणि थोड्या वेळाने अजयने विजयला आणखी 20 रुपये मागितले। अजयला विजयने काय केलं होतं, 20 रुपये उसनं दिलं, 20 रुपये उसनं देऊन विजयला आणखी अजयला आणखी गरज भासली आणि त्याने 20 रुपये उसने मागितले। विजयने अजयला अशा प्रकारे 2 वेळा 20 रुपये उसने दिले तर अजयवर एकूण उसनवारी 40 रुपये झाली। बरोबर आहे, पहिल्यांदा 20 मागितलं आणि नंतर सुद्धा 20 मागितलं आणि 20 आणि 20 किती रुपये झालं तुमचं, 40 रुपये असं झालेलं आहे। मग इथं काय केलेलं आहे, उष्ण दिलं म्हणजे विजयपासून रक्कम कमी झाली, कमी झाली म्हणजे हा काय इथं कसे दिले, तर पहिल्या वेळी अजयला विजयनी उष्णी रक्कम दिली 20 रुपये म्हणून इथं वाजा 20 दिले। दुसऱ्या वेळेस ती अजयला विजयने आणखी 20 रुपये दिलं म्हणून 20 वजा 20 दिलं। तुम्ही म्हणता 20 वजा 20 का दिलं, आता लक्षात घ्या, माझ्या खिशामध्ये 20-20 रुपयाच्या 2 नोट आहेत। मी जर 1-20 रुपये दुसऱ्याला उष्ण दिलं तर माझ्या खिशातून 20 रुपये कमी होणार आहेत, कमी होणार आहेत म्हणून ते वजा केलं। दुसऱ्यांदा मी आणखीन 20 रुपये दिलं म्हणजे ते सुद्धा माझं कमी झालं म्हणून 20 रुपये हे झालं, म्हणजे एकूण रक्कम किती दिली, माझ्याकडून पहिल्यांदा वजा 20 झालं खिशातलं, दुसऱ्या वेळेसुद्धा वजा 20 झालं, म्हणजे 20 आणि 20 माझ्या खिशातून किती रुपये गेलं, तर 40 रुपये गेलं, म्हणजे किती कमी झालं, तर वजा 40 कमी झालं। हे लक्षात घ्या, कमी झालं म्हणून इथं आपण वजा चिन्ह वापरत आहे, म्हणजे उसनी दिलेली रक्कम जी आहे ती किती रुपये विद्यार्थी मित्रांनो, वजा 40 रुपये। म्हणजेच वजा 20 आणि वजा 20 हे वजा 40 झालं। मग हे वजा 20 आणि वजा 20 ह्यांची जरी बेरीज केली, इथं केली बघा, म्हणजे वजा 20 अधिक इथं सुद्धा आहे तुमचं वजा 20, जरी बेरीज केली तर 20 आणि 20 किती, 40। लक्षात ठेवा, याला ऋण चिन्ह आहे, याला ऋण चिन्ह आहे म्हणजे वजा चिन्ह आहे, आणि ऋण चिन्हांची बेरीज करतो त्यावेळेस त्याला ऋण चिन्ह येतं, म्हणजे किती आलं तुमचं, वजा 40 आलं। मग 20 रुपयांना वजा 40 असं का लिहिलं असेल याचा विचार करा, विचार करण्यापेक्षा मी त्याचं कारणच सांगितलेलं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो। ओके, म्हणजे इथं तुम्हाला काय सांगितलंय ते लक्ष द्या, तर इथं तुम्हाला काय सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर उसने घेणे, कमी होणे, हरवणे, खर्च करणे, नुकसान किंवा तोटा होणे, शून्यापेक्षा कमी होणे, दिशा बदलणे इत्यादी उदाहरणात संख्येला वजा म्हणजेच ऋण चिन्ह देतात। ऋण संख्या किती वेळा घेतली हे गुणाकाराने दाखवतात, अशा वेळी गुणाकार ऋण संख्याच येते। लक्षात ठेवा, 200 रुपये आणि तोटा 3 वेळा झाला, बघा
तोटा झाला इथं, तोटा तोटा म्हणजे त्याला ती कमी आली रक्कम म्हणून आपण इथं वजा लिहिणार आहे. पण 200 रुपये 3 वेळा म्हणजे 200 × 3 करणार आहोत, म्हणजे ती किती येणार आहे रक्कम तुमची, वजा 600. 5 मित्रांचे प्रत्येकी 35 रुपये हरवले, लक्षात ठेवा. म्हणजे 5 × तुम्ही इथं किती करणार आहे 35, 5×5 = 25, 5 × 2 इथं 5 देतो मी, 5 × 3 = 15 आणि 15 × 2 किती आलं तुमचं 17 आलेलं आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे हे 175 रुपये 5 मित्रांचा हरवलं म्हणजे हे कमी होणार आहे, म्हणजे काय आलं वजा 175 सर्वांचे मिळून हरवले. आता हे संख्या रेषेवर कसं दाखवायचं हे आपण विद्यार्थी मित्रांनो पाहूया. पुढचा जो आपला घटक आहे तो घटक तोच आहे, संख्या रेषेवर पूर्णांक संख्यांचा काय पाहूया, गुणाकार पाहूया. लक्षात ठेवा, खालील विविध संख्या रेषेवरील सोडवलेली पूर्णांक संख्याच्या गुणाकाराची उदाहरणे पहा. आता पहा, संख्या रेषा तुम्हाला जर माहित नसेल तर मी इथं थोडीशी तुम्हाला संख्या रेषा समजून देतो. माझ्याकडून देताना रेष तिरकी ती तुम्ही सरळ काढायची. हे मधला हा आरंभ बिंदू असतो त्याला ओरिजिन शून्य म्हणायचं, आणि ही उजवी बाजू असते बघा, उजव्या बाजूला धन संख्या असतात म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5, आणि ही डावी बाजू असते याला ऋण संख्या म्हणायचं, −1, −2 आणि −3 असं तुम्ही कितीही अनंत लिहू शकता. इकडे कितीही आहे तिकडे किती आहे, मग 2 × 3 बघा मी काय सांगितलेलं आहे, म्हणजे −6, 2 वेळा −3 घेतले म्हणजे झाले −6. लक्षात ठेवा 2 वेळा −3 घेतलेलं आहे. मग इथं दाखवलेलं बघा, इथं ही 0 ही तुमचा आरंभ बिंदू, ही −3 पहिलं, आणि नंतर भी 1, 2, 3 ही −3 दुसरं घर. मग हे −3 आणि −3 किती होणार आहे तुमचं, −6. म्हणजे 2 वेळा जर तुम्ही −3 घेतलं तर ते किती आलेलं आहे, −6 आलेलं आहे. मग −2 हे 3 वेळा घेतलं, तीच अर्थ त्याचा. आता −2 घ्यायचं आहे बघा, म्हणजे बघा ही पहिला −2 गट, ही दुसरा आणि हा तिसरा, हे 3 वेळा घेतलं म्हणजे हे सुद्धा तुमचं −6 होणार आहे. आणि −2 × −3 लक्षात ठेवा, −2 × −3 म्हण त्यावेळेस किती होते, −6 होते. का तर ते पाहू, −2 × −3 ज्यावेळेस दोन ऋण संख्यांचा गुणाकार करतो त्यावेळेस ती संख्या धन येते, आणि व्यतिरिक्त किती होणार आहे तुमचं, 6 होणार आहे. मग इथं सांगितले 2 वेळा −3 घेतले म्हणजे −6, आणि त्या −6 ची विरुद्ध संख्या असते ती −6 असते. लक्षात ठेवा, −6 याची जी काय तुमची विरुद्ध संख्या असणार आहे, लक्षात घ्या, आणि ही विरुद्ध संख्या जी असते ती किती असते, −6. म्हणून इथं आपल्याला काय आलेलं आहे, −6 आलेलं आहे. आता काही उदाहरणं इथं विद्यार्थी मित्रांनो सोडवण्यासाठी दिलेली आहेत, ते आपण सोडवू. त्याला आपण सराव कोपरा असं म्हणूया. काय, खालील उदाहरणे सोडवा, पूर्णांक संख्याच्या संख्या रेषेवर तो गुणाकार दाखवा. 5 × −10 तुम्ही असं काय बाणन दाखवायची काय गरज नाही. 5 × 2 किती येणार आहे तुमचं, 10. त्या 5 ला धनचिन्ह, 2 ला ऋण चिन्ह म्हणजे −10, आणि −10 हा आपला इथं आलेला आहे. म्हणजे 5 वेळा −2 घेतलेला आहे, म्हणजे ही 1, ही 2, ही 3, ही 4 आणि ही 5 असं ते उत्तर आलेलं आहे. दुसऱ्या संख्या रेषेवर −3 × −3 दाखवायचं आहे. 2 वेळा −ऋण आले म्हणजे त्याचा गुणाकार धन होणार, आणि 3 × 3 किती येईल तुमचं, 9 येणार आहे. आणि ते जे 9 येईल ते इथं येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. −1 × 11 म्हणजे 11 × 1 किती येईल तुमचं, 11. परंतु ते कसलं 11 येणार आहे, ऋण 11 येणार आहे. 11 वेळा घेतलेलं आहे म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि किती वेळा आलं, हे 11 वेळा येणार आहे, अशा पद्धतीने आहे. अजून एक तुम्हाला सोडवून पाहूया, हे दिलेलं आहे, योग्य ठिकाणी धन आणि ऋण चिन्ह वापरून उदाहरणे सोडवा. कबड्डीच्या सामन्यात प्रत्येक पराभवासाठी 5 गुण कमी होतात. बघा काय विचारलेलं आहे, एकदा एक पराभव झाला, पराभव लक्षात ठेवा, हा जर पराभव झाला तर त्याच्यासाठी 5 गुण कमी होतात, आणि विजयासाठी, मग जर विजय झाला, विजयासाठी तर तुम्हाला किती गुण मिळतात, 10 गुण मिळतात म्हणजे त्याला मी अधिक झालेलं. एका संघाने 3 सामने गमावले, मग पराभवासाठी −5, आणि मग 3 सामने जर गमावलं तर −5 × 3 ते किती येईल तुमचं, ऋण 15.
आणि 4 सामने जिंकले, जिंकण्यासाठी अधिक 10 आणि 4 जिंकलं तर 10 चौक किती येईल तुम्हाला 40, लक्षात घ्या। तर त्यांचे एकूण गुण किती झाले, तर विजयाचं गुण किती मिळलं तुम्हाला 40, आणि जो हरला म्हणजे पराभव झाला त्याचं किती वजा होणार आहे तर 15, म्हणजे 40 - 15 तर हे किती गुण येणार आहे तुमचं 25 गुण येणार आहे। तसंच दुसरा प्रश्न बघा, एक पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागावरून प्रत्येक मिनिटाला 50 मीटर खाली जाते, तर अर्ध्या तासानंतर ती पाणबुडी किती पाण्यात गेली असेल। एक पाणबुडी समुद्राच्या पृष्ठावर, समुद्रात पाणी असतं आणि खालच्या दिशेने जाते, तर प्रत्येक मिनिटाला 50 मीटर समुद्रात खाली जाते। बघा म्हणजे एक मिनिट जर घेतलं तर ती किती खाली जाते, 50 मीटर। आता खाली जाते म्हणजे आपण त्याला वजा 50 म्हणू, तर अर्ध्या तासानंतर, तर अर्धा तास म्हणजे किती मिनटं असतात आपल्याकडं, तर अर्धा तास म्हणजे असतात 30 मिनटं, तर 30 मिनटात ती किती खाली जाईल, तर 30 गुणिले जर मी इथं वजा 50 केलं तर 30 आणि 50 गुणाकार, तर तो विद्यार्थी मित्रांनो किती येईल, 1500 मीटर, आणि खाली जाते म्हणून आपण वजा 1500 मीटर म्हणू, कारण ही पाणबुडी समुद्राच्या खाली जात असते म्हणून त्याला वजा चिन्ह लावलेलं आहे। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 8वीचा आजचा सेतू अभ्यासक्रम आपण पाहिलेला आहे। तुम्ही व्यवस्थितरित्या पहा, वहीमध्ये सोडवा आणि ग्रुपला पाठवा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।